बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्या. जरांगेंच्या घोषणेनंतर वर्षावर हालचालींना वेग. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि विशेष पोलीस आयुक्त देवेन भारतींसोबत महत्त्वाची बैठक. उपोषणाला किंवा गुलाल उधळायला, पण आझाद मैदानात जाणारच. नवी मुंबईतून मनोज जरांगे पाटलांचा एल्गार. आझाद मैदानात जाण्याबाबत उद्या दुपारी 12 वाजता निर्णय जाहीर करणार. आज रात्रीपर्यंत नवीन अध्यादेश काढण्याची जरांगेंची मागणी. सगळे सोयरे शब्दाबाबत आझाद अध्यादेश काढा, जरांगे पाटलांची सरकारकडे प्रमुख मागणी. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच, फक्त पाणी पिऊन उपोषण करणार असल्याची जरांगेंची माहिती. 54 नाही तर 57 लाख नोंदी सापडल्या तर प्रमाणपत्राच्या साठी अर्ज करण्याचं जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन. मोफत शिक्षणाच्या अटीत बदल करा, सर्व मराठा मुलांना मोफत शिक्षण द्या. जरांगे पाटलांची सरकारकडे नवी मागणी. आंतरवालीसह राज्यातील मराठा बांधवांवरील सर्व गुन्हे मागे घ्या. तोंडी आदेश दिल्याचं सांगितलं पण पत्र नाही, जरांगेंची मागणी. मराठा समाजाला 100% आरक्षण द्या. ज्यांना ओबीसीतून मिळणार नाही त्यांना क्युरेटिव्ह पिटिशन मधून मिळणारं आरक्षण द्या, जरांगेंची सरकारकडे मागणी. आणि आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार, मात्र आंदोलन शांततेत झालं पाहिजे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया.